विद्यार्थी मित्र हो, आजचा जो विषय आपला आहे या ठिकाणी या ऑनलाइन लेक्चर साठी, तर तो आहे कॅसिओला हिपॅटिका नावाचा जो प्राणी आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. काय आजच्या टॉपिकचं नाव काय आहे, तर आजच्या टॉपिकचा विषय आपला असा आहे की फॅसिओला हिपॅटिका नावाचा जो प्राणी आहे, त्या फॅसिओला हिपॅटिका नावाच्या प्राण्यांविषयी आपल्या या ठिकाणी माहिती घ्यायची आहे, शिकायचा. आलं लक्षामध्ये विद्यार्थी मित्र हो, या अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की हा जो काय तुमचा फर्स्ट सेमिस्टरचा जो फर्स्ट पेपर आहे, तर या फर्स्ट सेमिस्टरच्या फर्स्ट पेपरमध्ये आपण या ठिकाणी आपण पाहतो की बरेचसे गोष्टी आपण शिकलेलो आहोत. आता काही ठिकाणी नवीन विद्यार्थी नवीन ऍड होत आहे, असो आता हे ऑनलाईन लेक्चर असल्या कारणानं काही आपल्याला जास्त काही वेगळ्या प्रकारे या ठिकाणी तुम्हाला उपदेशात्मक बोलता येणार नाही, पण तुम्हाला फोन करून वगैरे मी त्या गोष्टीशी नक्की तुमच्यासोबत हितगुज करत असतो. आणि हितगुज करेन समजा की तुम्ही वेळेवर जॉईन होणे, त्या ठिकाणी लेक्चरला हजर राहणे वगैरे ऑनलाईन सर्वच. आपण युनिट नंबर पहिला शिकलेला आहोत. युनिट नंबर काय पहिला शिकला, त्याच्यानंतर दुसरा पण झालेला आहे युनिट, कारण आपला सिलॅबस कसा युनिट वाईज असतो. आपण युनिट पहिला शिकला, युनिट दुसरा पण शिकलेला आहे, आणि तिसरा सुद्धा आपण काय त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. आता कसं आहे की बरेचसे तुम्ही काही नवीन विद्यार्थी आहात, मग काय काय शिकलेलं वगैरे वगैरे तुम्ही पर्सनल फोन करून वगैरे विचारू शकता. पण आज आपण युनिट तिसऱ्यामधला जो प्राणी आहे, ज्याचं नाव आहे फॅसिओला हिपॅटिका, कारण आपण काय केलं की हे जे वेगवेगळे गुणधर्म आहेत, हा जो फायलम आहे तो इतर फायलमपेक्षा आपल्याला वेगळा फायलम असलेला हा प्राणी दिसून येतो. जसं की आपण प्रोटोझोन्स बघितले, एक पेशी असतात. त्याच्यानंतर आपण पोरिफेरस ॲनिमल बघितले की त्यांच्या शरीरावर छिद्रे छिद्रे किंवा कॅनल सिस्टीम असते. त्याच्या पुढे गेलो आपण सिलेंड्रेट प्रकारचे प्राणी बघितले, म्हणजे ते असे प्राणी की छोटे छोटे प्राणी ज्याच्यावर शरीर जर बघितलं तर त्याच्यावर दुसरे छोटे छोटे प्राणी मिळून असा एक प्राणी तयार झाल्यासारखा सिलेंड्रेट असतो. त्या पद्धतीने आपण ते प्राणी बघितलेले आहेत. मग तो मेट्रिडियम वगैरे असेल तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे, शिकलेलो. त्यानंतर विद्यार्थी मित्र, आपण हा जो काय प्लॅटी हेल्मिंथिस किंवा हेल्मिंथिस जो म्हणतो आपण, तर यामध्ये आपल्याला जो काही प्राणी शिकायचा आहे, कारण हेल्मिंथ म्हटलं तर याच्यामध्ये दोन प्रकार पडतात. आपण सुरुवातीला सांगितलं काय म्हटलं की याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकार पडत असतात. पहिला प्रकार आहे प्लॅटी हेल्मिंथ आणि दुसरा ॲस्केलिमेंथिस, किंवा त्यांनाच आपण राऊंड वर्म असं सुद्धा म्हणत असतो. काय म्हणतो आपण त्यांना,
राउंड बॉल्स विद्यार्थी मित्र हो के दोन्ही प्रकार आपल्याला या ठिकाणी शिकायचे आहे म्हणजे फ्लॅट वन किंवा राउंड वन मग त्यापैकी पहिला जो फायलम आपण जे काय प्राण्यांचा वर्ग आहे त्याला आपण प्लॅटी हेल्मेंटिस असं म्हणतो काय म्हणतो प्लॅटी हेल्मेंटिस त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण ॲस्किलेमेंटिस म्हणतो पण या दोघांचा एकच आपल्याला क्लास दिसतो तो काय हेल्मेंटिस म्हणून म्हणजे पट्टक्रमी किंवा गोलक्रमी असं आपण या प्राण्यांविषयी सांगू शकतो पट्टक्रमी किंवा गोलक्रमी आपण कधी जर पाहिलं असेल तर जे शेळी वगैरे असते गोल तर त्यांच्या अंतराळामध्ये हा बराचसा काही मीटर लांबीचा ते पट्टक्रमी असतात त्यांना विशेष नाव आहे टिनिया सोलियम किंवा टेप वर म्हणजे आपण जे काय मोजण्यासाठी जो टेप वापरतो तर त्या टेपाच्या सारखा चपटा तो प्राणी किंवा डोक्याला मुली ज्या रिबिन वापरत होत्या त्या रिबिनी सारखा तो प्राणी चपटा दिसतो किंवा आपण पाहतो की काही असे छोटे छोटे चपटे पानासारखे काही प्राणी आहेत असे चपटे पानाचे छोटे छोटे प्राणी आपल्याला त्या ठिकाणी या वर्गामध्ये या क्लासमध्ये आपल्याला आढळत म्हणून तुम्हाला सांगितलं की हे सध्या आपण जे शिकणार आहोत प्राणी ते सगळे चापट किंवा फ्लॅट वर्म्स आपण शिकणार आहोत तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो प्राणी आपण शिकणार आहोत तर त्याचं नाव आहे फॅसिओला हिपॅटिका तुमच्या स्क्रीनवर एक प्राणी दिसत आहे दिसतंय का सर्वांच्या स्क्रीनवरती फरदीन मुंडे भिवंडे तर विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी तुम्ही हे पाहू शकता तुमच्या स्क्रीनवर तर हा प्राणी अतिशय तुम्हाला ट्रान्सपरंट म्हणजे त्याची बाह्यरचना आणि आंतररचना दोन्ही एकच आकृती तुम्हाला दिसत आहे बरोबर आणि हे जे आपण या ठिकाणी शिकण्यासाठी ही जी आकृती इंटरनेटवरून घेतलेली आहे तर हे स्टडी मटेरियल त्या ठिकाणून घेतलेलं आहे आपण तर हा या रेफरन्ससाठी आपण त्यांना धन्यवाद किंवा आपण थँक्यू म्हणू शकतो थँक्यू फॉर टू इंटरनेट ऑर गुगल सर्च इंजिन ऑर पर्टिक्युलर सायटेशन फॉर दिस स्टडी मटेरियल थँक्यू विद्यार्थी मित्र हो आता आपण जो मुद्दा आपण शिकणार आहोत या ठिकाणी जो प्राणी आपण शिकत आहोत तर त्याच्यामध्ये आपण फॅसिओला हिपॅटिका किंवा त्याचं दुसरे नाव आहे लिव्हर फ्लू हे लक्षात ठेवायचं आहे काय लक्षात ठेवायचं आहे की हा जो लिव्हर फ्लूक आहे किंवा फॅसिओला हिपॅटिका आहे त्याला अशा अनुषंगाने दोन नाव या ठिकाणी आपल्याला दिसून येतात आलं लक्षामध्ये त्याच्यामध्ये फॅसिओला हिपॅटिका किंवा लिव्हर फ्लू असा छोट्याशा पानासारखा हा प्राणी दिसतो आणि त्याला लिव्हर फ्लूक का नाव पडलं तर तो प्राणी आपलं जे एकरत असतं प्राण्यांचं मग सजीवांचं तर शक्यतो त्या एकरतामध्ये तिथेच तो प्राणी आढळतो म्हणून त्या अनुषंगानं त्याला आपण लिव्हर फ्लूक असं त्या ठिकाणी संबोधतो जर वेळ असेल तर तुम्ही आकृती ड्रॉ करू शकता किंवा आकृतीचं व्यवस्थित पहा तिकडे काय काय दिसते आपल्याला आणि त्याच्यानंतर याची जी काय मागची पुढची माहिती आहे ती तुम्हाला मी सांगत आहे आलं लक्षामध्ये आता एक गोष्ट अशी आहे की कुठलाही प्राणी आपण जेव्हा शिकत असतो
तर तेव्हा आपल्याला विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी आपल्याला त्याच एका सिस्टमॅटिक पद्धतीने तो प्राणी शिकत असतो. नेहमीच पाहतो की सर्वसाधारणपणे हे जे प्राणी आहेत तर ह्या प्राण्यांचं वर्गीकरण किंवा सिस्टमॅटिक पोझिशन आपल्याला माहिती असायला पाहिजे. वर्गीकरण या प्राण्यांचं की सगळ्या या प्राण्यांच्या जे काही आपल्या प्रतिकूलावर प्राणी आहेत तर त्यापैकी या प्राण्याची जागा कुठे काय पोझिशन आहे म्हणून आपण सिस्टमॅटिक पोझिशन हा शब्द वापरत असतो. विद्यार्थी मित्र हा जो प्राणी आहे याचा फायलम काय आहे प्लॅटी हेल्मिंटिस चापट वर्म आहे चपटा वर्म काय नावायचं चापट वर्म किंवा चपटा वर्म आहे. याचा क्लास ट्रिमॅटोडा सांगितलेला आहे. ट्रिमॅटोडा याची ऑर्डर डायजेनिया आणि याचं नाव जीनस आणि स्पेसिस जे नाव आहे फॅसिओला हिपॅटिका म्हणजे मनुष्याचा जो एकरत आहे एकरतचा भाग त्या एकरतामध्ये आपल्याला हा प्राणी आढळतो म्हणून त्याला लिव्हर फ्लूक असं नाव देण्यात आलेलं आहे. काय नाव दिलेलं आहे लिव्हर फ्लूक. विद्यार्थी मित्र हो त्याच्यानंतरचा जो पॉइंट येतो आपल्याला या ठिकाणी की हा जो प्राणी आपण अभ्यासतोय तर त्यामध्ये याचं हॅबिट आणि हॅबिटॅट माहिती असणं गरजेचं आहे. काय सांगतो आपण की कुठल्याही प्राणी शिकत असताना त्याचं वर्गीकरण तो राहतो कुठे काय त्याच्या सवयी आहे आणि त्याच्यानंतर ही जी आकृती तुमच्या समोर दिसते त्या प्राण्याची त्याला आपण मॉर्फॉलॉजी म्हणतो. पण याच्यात दोन्ही दिसते ॲनाटॉमी आणि मॉर्फॉलॉजी हा पुढचा भाग आहे तुम्हाला पाहण्यासाठी तुमचं लक्ष द्यावं म्हणून तुम्हाला अगोदरच तुमच्या समोर ही आकृती ठेवण्यात आली देण्यात आली. आज जास्त विद्यार्थी अशा संख्येनं संख्या मेंटेन करा ऑनलाईन लेक्चरसाठी. आणि हे तुमचं ऑनलाईन रेकॉर्ड आहे सर्व तुमचं जे अटेंडन्स ह्या सर्व ऑनलाईन आहेत म्हणून तुम्हाला हे जे आहे हे ऑनलाईन लेक्चरला अटेंड राहणं गरजेचं आहे. तुमची ऑनलाईन हजेरी असणं खूप गरजेचं आहे आलं लक्षामध्ये. त्यामुळे हे जे ऑनलाईन लेक्चर जे होत आहे याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन करणं गरजेचं आहे लक्षामध्ये. ओके तर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत की हा प्राणी राहतो कुठे किंवा आढळतो कुठे. तर सर्वात प्रथम आपण याला एंडोपॅरासाइट असं म्हणू शकतो. हा जो प्राणी आहे याला आपण एंडोपॅरासाइट म्हणायचं आणि त्याचं जे जीवनचक्र आहे ते जीवनचक्र पूर्ण होण्यासाठी या प्राण्याला आपण पाहिलं तर 2 ते 3 होस्ट किंवा 2 ते 3 घरं लागतात. या प्राण्याचं जे जीवनचक्र आहे ते जीवनचक्र पूर्ण होण्यासाठी आपल्याला या प्राण्याला 3 होस्ट किंवा 3 घर लागतात. आता पहिला शब्द वापरला एंडोपॅरासाइट आहे. पहिला शब्द काय वापरला एंडोपॅरासाइट आहे म्हणजे काय. आता आपल्याला पॅरासाइट म्हणजे काय ते माहिती पाहिजे आणि त्याच्यानंतर एंडो आणि ऑब्लिगेट हा पुढचा मुद्दा आहे आलं लक्षामध्ये शिकण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी. विद्यार्थी मित्र हो जेव्हा आपण हा एंडोपॅरासाइट आहे असं म्हणतो तर तेव्हा आपल्याला
या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे की एंडो म्हणजे आत, एंडो म्हणजे आत, म्हणजे हा प्राणी शरीराच्या आतमध्ये लिव्हर मध्ये राहतो म्हणून त्याला एंडो म्हटलेलं आहे. त्याच्यानंतरचा प्रकार आहे तो एक्झो. त्याच्यानंतरचा पुढचा प्रकार आहे एक्झो. आणि तिसरा फॅकल्टेटिव्ह किंवा ऑब्लिगेटरी म्हणजे पर्यायी आढळणारा पॅरासाइट. हे एक मुद्दा आहे. त्याच्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला की हा एंडो पॅरासाइट आहे मध्ये, बरोबर एंडो पॅरासाइट आहे असं आपण म्हटलो त्या ठिकाणी. आणि पुढचा जो मुद्दा आहे की यांना पॅरासाइट का म्हणायचं किंवा पॅरासाइट म्हणजे काय, किंवा पॅरासाइट म्हणजे काय. तर विद्यार्थी मित्र असे प्राणी असतात की जे दुसऱ्यांच्या शरीरावर दुसऱ्यांवर अवलंबून असतात म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना पॅरासाइट असा शब्द आहे. परजीवी काय नाव आहे त्यांचं, परजीवी. आलं लक्षामध्ये, मग हे असे प्राणी परजीवी आहे, बरोबर आहे. आणि यांचं जे काही जीवनचक्र पूर्ण व्हायचं असतं तर ते जीवनचक्र पूर्ण होण्याकरिता 2 ते 3 शरीराची त्या ठिकाणी आवश्यकता असते. एक आहे बकरी गोट, त्याच्यानंतर आपण पाहतो की पुढे आहे या ठिकाणी आपण पाहतो पुढे आज आफताब खान जॉईन आहे, मोहन भिवंडे जॉईन आहे, त्यानंतर नम्रता आखाडे आहे जॉईन, आदिती रिंडे, मोहन मुंडे हे सर्व विद्यार्थी जॉईन आहेत. पुढच्या लेक्चरला अशी जास्त संख्या तुम्ही परत वाढवायची आहे. आलं लक्षामध्ये. आणि तुम्ही ते इंटरनेटच्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन एज्युस्कोप डाउनलोड करा, एज्युस्कोप नावाचं ॲप्लिकेशन. आणि त्याच्यामध्ये ते जुने जे काही लेक्चर झाले किंवा जे चालू लेक्चर आहेत आपले ऑनलाईन हे सर्व लिंक तुम्हाला त्या ठिकाणी आढळतील. आलं लक्षात. किंवा दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्र तुम्हाला सांगायची आहे की आपण जे लेक्चर या ठिकाणी घेत आहोत हे सर्व लेक्चर यूट्यूबवर सेव्ह आहेत, हे सर्व लेक्चर इंटरनेटवर आहेत. तुम्हाला काय करावं लागेल की डॉक्टर मिलिंद व्ही गायकवाड यूट्यूब असं यूट्यूबवर जाऊन जर नाव टाकलं तर जे झालेले लेक्चर होणारे लेक्चर वगैरे सगळे त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जात. आलं लक्षामध्ये. डॉक्टर मिलिंद व्ही गायकवाड टाकायचं यूट्यूबवरती, हां तुम्हाला हे सर्व लेक्चर्स त्या ठिकाणी मिळतात. ओके विद्यार्थी मित्र, तर हा अशा प्रकारचा जो प्राणी आहे हे लिव्हरमध्ये आढळतो. आणि या प्राण्याचं जर लिव्हरमध्ये जास्त इन्फेक्शन राहिलं तर लिव्हर खराब करण्याचा हा प्राणी काय करतो त्या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि त्या लिव्हर रॉटला एक शब्द आहे, हा बोलो आफताब खान, आफताब खान, हाँ बोलिए, आपको कुछ है क्या क्वेश्चन? आफताब ने हाथ ऊपर किया है, आपको कुछ क्वेश्चन पूछना है? ओके, तर अशा प्रकारे हा प्राणी आहे. आणि जर हा लिव्हर मध्ये जास्त काळ टिकून राहिला तर लिव्हर त्या ठिकाणी लिव्हर रॉट असा तो आजार आहे, तो त्या ठिकाणी होऊ शकतो किंवा या प्राण्यामार्फत आपल्याला होण्याची शक्यता असते. आता हे आपण तुम्ही जे पाहताय एक्सटर्नल मॉर्फोलॉजी आपण पाहतोय. आता हा प्राणी जेव्हा तुम्ही पाहिला बाहेरून, तर बाहेरून पाहिल्यावर आपल्याला याचे फक्त 6 लेबल किंवा टायटल दिसतात, 6 टायटल दिसतात. सगळ्यात वरती आपल्याला हा माउथ दिसतो. सगळ्यात सुरुवातीला जेव्हा आपण पाहू तर इथे आपल्याला याचा
हा माउथ दिसतो, हा माउथ. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला जे दिसत हे असे हे स्ट्रक्चर, याला आपण ओरल सकर म्हणतो. म्हणजे बाहेरून जेव्हा हा प्राणी पाहू आपण ओरून, त्याच्यामध्ये आतही काही स्ट्रक्चर दिसते. ही आकृती याच्यासाठी दाखवली आहे कदाचित की हा प्राणी जरा ट्रान्सपरंट असतो, पारदर्शी. एवढा पारदर्शी असतो की त्या शरीरातल्या आतमधल्या रचना दिसतात, सिस्टीम दिसतात. म्हणून हा खूप ट्रान्सपरंट आहे, म्हणून ते आतमधलं सुद्धा स्ट्रक्चर या ठिकाणी आपण पाहू शकतो. पण जेव्हा हा प्राणी ट्रान्सपरंट नसेल किंवा ओपेक असेल, तेव्हा तोंड दिसतं याचं, त्याच्यासोबत असलेला सकर दिसतो आपल्याला, त्याला आपण ओरल सकर म्हणतो. आलं लक्षामध्ये? त्यानंतर ओरल कोन आहे हा या ठिकाणी. ओरल कोन हा जो पोर्शन आहे इथे, याला ओरल कोन म्हणायचं, एवढ्याच पोर्शनला. तो एक भाग आहे त्याचा, त्या कोन सारखा, म्हणून ओरल कोन म्हणतो. इथे जेव्हा आपण हे छोटस स्ट्रक्चर बघू शकतो, इथं छोटस स्ट्रक्चर आहे बघा, इथे या ठिकाणी असं छोटस गोल असतं, त्याला आपण जनायटल ॲट्रियम किंवा गोनोपोर म्हणायचं. गोनोपोर काय म्हणायचं? पुढे जर गेलो आपण, तर पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये अजून वेगवेगळे रचना दिसत आहेत, जो की अतिशय महत्वाचा जो ॲपर्चर तिथे आहे, तो ॲपर्चर म्हणजे फिमेल जनायटल ॲपर्चर आहे तिथे. फिमेल जनायटल ॲपर्चर किंवाच त्याला आपण म्हणतो ॲसिटॅबुलम. ॲसिटॅबुलम सुद्धा आपण त्याला त्या ठिकाणी म्हणू शकतो, किंवा त्याचा संबोध आपण त्या ठिकाणी करू शकतो. आलं लक्षामध्ये? आणि सगळ्यात शेवटी जर बघितलं इथं या पोर्शनला खाली, तर इथं आपल्याला याचा एक्सक्रिटरी पोअर दिसतो, इथे छोटस छिद्र. जर असून हा बाहेरून पाणी बघितला तर एवढ्याच गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. काय काय दिसतं आपल्याला? माउथ दिसतो, ओरल सकर, जनायटल ॲट्रियम किंवा ॲसिटॅबुलम, ॲसिटॅबुलम जे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे त्याचा तो दिसतो. त्याच्यानंतर त्याच्या शरीरावर जे काही आवरण किंवा जे काही एपिडर्मिस आहे, तो एक पेलिकलचा भाग आपल्याला त्या ठिकाणी दिसतो किंवा आढळून येतो. तर जेव्हा हा प्राणी आपण बाहेरून पाहू, तर बाहेरून पाहिल्याच्या नंतर आपल्याला एवढ्या सगळ्या रचना आपल्याला या प्राण्यामध्ये आढळून. आलं लक्षामध्ये? एवढे सगळे स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी आढळत, बरोबर आहे. आता याबाबत तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे एक्स्ट्रा, की आता हे माउथ जे आहे प्राण्याचं कशासाठी आहे, की तो त्याचं अन्न वगैरे त्या ठिकाणी ग्रहण करतो, एक गोष्ट. आता या ठिकाणी हे सकर आहे बघा, ओरल सकर, हे ओरल सकल आहे, सकर आहे. काय काम आहे, याचं कार्य काय आहे? तर हा प्राणी दुसऱ्याच्या शरीरामध्ये लिव्हरमध्ये चिकटून बसतो त्या सकरच्या सहाय्याने, आणि पूर्ण तिथं त्याचं ते अन्न काय करत असतो, त्या ठिकाणी खात असतो.
किंवा घेत असतो. आलं लक्षामध्ये? याच्यावर जे काही आपण ॲसिटॅबुलम किंवा गोनोपोर आहे असं बघितलेलं आहे किंवा सांगतोय, तर त्यामार्फत हा प्राणी काय करतो, तिथे त्याच्या शरीरात जे काही प्रजननाचा जो काही रिप्रोडक्शनचं जो काही काम आहे, कार्य आहे, तर त्या गोनोपोर किंवा त्या छिद्रामार्फतच त्या ठिकाणी आपल्याला होत असताना किंवा त्याचं कार्य त्या ठिकाणी दिसतं. आणि नंतर आपण जे म्हटलं की त्याचा जो शेवटचा पार्ट आहे त्याचा ॲनस किंवा एक्सक्रिटरी पोअर असा शब्द आहे, म्हणजे उत्सर्जन करण्यासाठी, कारण त्याच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये ज्या काही गोष्टी डायजेस्ट झालेल्या आहेत, तर हा तर त्या गोष्टी आपण पाहतो की तुम्हाला व्हिडिओ आणून ठेवायचे तर ठेवू शकता, असं काही नाही आहे. तुमचा व्हिडिओ जर आणून ठेवायचा तर ठेवा, फक्त माईक ऑफ ठेवला तर काय हरकत नाही, कारण तुम्ही असा इशारा किंवा काय केलं तर तुम्हाला काही विचारायचं असेल, काही संवाद साधायचा असेल, तरी त्या ठिकाणी तुम्ही हे करू शकता. ओके विद्यार्थी मित्र, अशा प्रकारचा हा प्राणी तुमच्या अभ्यासाला या ठिकाणी दिसतो. आणि हे प्राणी जेव्हा त्याचं इन्फेक्शन होतं आपल्याला, तर याच्या इन्फेक्शनमुळं आपण पाहतो की लिव्हर जे असतं, यकृत, ते यकृत त्या ठिकाणी काय होतं, त्याचं इन्फेक्शन होतं आपल्याला. तर हा आपण बाहेरून बघितलेला तसा आपल्याला रचना दिसते. आता हा प्राणी जेव्हा इंटरनली किंवा आतमधून पाहू, तर त्याच्या पण तुम्हाला इथं त्याच्या ज्या सिस्टीम आहेत त्याच्या शरीरामध्ये, त्या आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले याच्यामध्ये मेल आणि फिमेल काय असतं, मेल आणि फिमेल ज्या काही सिस्टीम आहेत, त्या मेल आणि फिमेल सिस्टीम आपल्याला या ठिकाणी दिसायला लागतात. मेल आणि फिमेलच्या ज्या सिस्टीम आहेत त्या सर्व सिस्टीम आपल्याला याच्यामध्ये दिसतात. आलं लक्षामध्ये? आता तुम्हाला नेमकं माहिती पाहिजे की मेल आणि फिमेल म्हणजे नेमकं काय, स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी म्हणजे काय. तर ह्या दोन्ही प्रजनन संस्था एकाच प्राण्याच्या शरीरामध्ये आढळतात. काय जणांना आश्चर्य वाटत असेल की हे कसं काय शक्य आहे. आम्ही तर असे प्राणी पाहतो की जे प्राणी त्यांचं प्रजनन हे वेगवेगळं असतं, मेल वेगळा असतो, फिमेल वेगळा असतो, आपण तर आतापर्यंत असंच पाहिलेलं आहे, बरोबर. पण तुमच्यासमोर हे जे प्राणी आहे, हा प्राणी कसा आहे की याच्या शरीरामध्ये आपल्याला दोन्ही जे प्रजनन अंग आहेत जे प्रजनन अंग असतात किंवा जी काही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते, मग मेल असेल किंवा फिमेल असेल, ह्या दोन्ही सिस्टीम एकाच प्राण्याच्या शरीरामध्ये असतात. हे त्या लक्षात, ह्या लिव्हर फ्लूक सारखे जे प्राणी असतात, या प्राण्यांमध्ये आपल्याला दोन्ही ज्या काही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, प्रजनन जे काही अंग किंवा प्रजनन ज्या संस्था आहेत, त्या एकाच प्राण्यात असतात. म्हणून हे सगळे प्राणी आपण हर्म्याफ्रोडाइट असं म्हणतोय. आलं लक्षामध्ये? हर्म्याफ्रोडाइट का म्हणायचं हर्म्याफ्रोडाइट, कारण दी बोथ द सिस्टीम, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, बोथ सिस्टीम्स आर प्रेझेंट इन ए सिंगल ॲनिमल. Because of that, this animal can be known as hermaphrodite animal. Okay? Because of this, this particular animal is known as hermaphrodite. Okay? So my dear student, this is a very, you know, different scenario or phenomena that we usually found in this type of animal. Okay, in such a type of
animal. So my dear student, this is the all about the liver fluke or facial enteritica. आपल्याला या ठिकाणी ज्या दोन सिस्टीम दिसतायत मेल आणि फिमेल, त्याचबरोबर या प्राण्याच्या शरीरामध्ये जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह पचन संस्था ती सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता, या प्राण्याच्या शरीरामध्ये असलेली डायजेस्टिव्ह सिस्टीम. मग त्याच्यामध्ये त्याचे अंताडे असतील किंवा त्या ठिकाणी एक्सक्रिटरी पोर असेल, माउथ इंटेस्टाइन आणि एक्सक्रिटरी पोर हे डायजेस्टिव्ह सिस्टीमचा भाग झाला. ओहरी, ओविडक्स आणि गोनोपोर हे झालं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा भाग. त्याच्यामध्ये टेस्टीस, वॉश डेफरन्स, टेस्टीस वॉश डेफरन्स हे झालं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओहरी, ओटाईट किंवा ही ओविडकल फना हे फिमेल. त्याच्यानंतर टेस्टीस, बरोबर आहे, हे टेस्टीस आणि ह्या ओहरी हे दोन्ही एकाच प्राण्याच्या शरीरात आढळतात आपल्याला, म्हणून हा हर्मफ्रोडाइट प्राणी आहे. त्याच्यामध्ये ह्या ज्या व्हायटलाइन ग्लँड्स आहेत या अतिशय महत्वाच्या आहेत, कारण या प्राण्याची जी एक्सक्रेटरी सिस्टीम आहे, एक्सक्रेटरी सिस्टीममध्ये ह्या व्हायटलाइन ग्लँड्स किंवा फ्लेम सेल्स महत्वाच्या आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात किंवा दिसतात. तर विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारचा हा आपल्याला जो प्राणी आहे फायलम हेल्मिंथिस मधला फ्लॅटी हेल्मिंथिस किंवा चापट जो प्राणी आहे त्याचं नाव आहे लिव्हर फ्लूक. या लिव्हर फ्लूक विषयी आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. तर हा जो आजचा विषय होता आपण हे या ठिकाणी ऑनलाईन लेक्चरसाठी घेतलेलं आहे. पुनश्च मला या संख्या आजची जी काही आपल्या ऑनलाईन लेक्चरला पाहून तुम्हाला परत अशी सूचना आहे की तुम्ही याच संख्येनं नेहमीचे जे लेक्चर असतात त्या लेक्चरसाठी हजर राहायचे, कारण तुमचं हे ॲटोमॅटिक अटेंडन्स इथं सेव आहे. आणि दुसरा मुद्दा, आपल्या कॉलेजचं जे काही एज्युस्कोप नावाचं जे प्ले स्टोअरवर ॲप आहे एज्युस्कोप, ते डाउनलोड करायचं आहे. त्याच्यामध्ये सर्व लेक्चर्स मिळतील तुम्हाला सगळ्या विषयाचे. त्यानंतर जे कोणी विद्यार्थी तुमच्या ओळखीचे असतील त्यांना सुद्धा हे जॉईन व्हायला सांगायचंय. तुम्ही कशा पद्धतीने जॉईन तशी त्यांना माहिती सांगा. हॅलो सर. हा बोला, कोण बोलतोय? ओम सर, कोणते म्हणले सर तुम्ही? हा थोडं जोरात बोला सर. ऍपचं नाव काय सांगितलं सर? एज्युस्कोप, एज्यू EDU EDU SCOP, एज्युस्कोप किंवा एज्युस्कोप. हा एज्युस्कोप. हॅलो हॅलो, एक एक जण बोलायचं. हा हॅलो सर, समजलं. एज्युस्कोप नाव सर. हॅलो. हा कोण? मोहन. हा सर, ते लिंक टाकून द्या ना ग्रुपला, म्हणजे कसं आम्ही डाउनलोड करतो ते. कोणत्याची? त्याच्या एज्युस्कोपची का? लिंक तर ठीक आहे, पण तुम्ही प्ले स्टोअर वर डायरेक्ट टाका ना. बियानी टेक्नॉलॉजी आहे, बियानी, बीच सिम्बॉल आहे टेक्नॉलॉजी. हा बियानी, बियानी. ओके, फक्त एज्युस्कोप टाका, बियानी टेक्नॉलॉजी ते येत आहे. आणि माझे जे लेक्चर झाले चालू आहेत हे सर्व युट्यूबला आहेत, इंटरनेटला आहेत. युट्यूबला आहेत पूर्ण तुमचे? फक्त डॉक्टर मिलिंद व्ही गायकवाड टाकायचे युट्यूबला, मग ते लेक्चर्स तुम्हाला मिळते. ठीक आहे, तर मला वाटतं हे आजच्यासाठी ठीक एवढं सफिशियंट आहे. परत नेक्स्ट उद्याला भेटू, उद्या तर संडे आहे, तर आपण भेटू. सो मंडे. अजून कोणाचे काही प्रश्न वगैरे, काही क्वेरीज हे समजते?
ऑनलाइन शिकवलेलं समजतं का? हो कळतं का? लक्ष देत का? तुम्ही घरी पण वाचत जा काय, म्हणजे लक्ष देत काय चाललंय काय नाही? हो सर. चांगलं वाटायला का हे? हो चांगलं वाटायला सर. बर, स्पष्ट आवाज येतो की? बरं, गावामध्ये रेंज वगैरे असते व्यवस्थित? हा सर, थोडा प्रॉब्लेम आहे रेंजचा. बरं, पीपीटी वगैरे भेटेल का? ठीक आहे, नंतर आपण पर्सनल टेलिफोनिक मध्ये आपण काय करू, चर्चा करू. जरी कोणाला काय अडचण येत असेल तर तुम्ही मला कॉल वगैरे करून किंवा मेसेज टाकून सुद्धा सांगू शकता. ओके सर. ओके सर. ओके, तो लेक्चर झालं का? हो, थँक्यू. तुम्ही लिव्ह करू सर. मुंडे बोला. हा हॅलो. हा बोला. आजचं लेक्चर संपलं? आजचं लेक्चर संपलं ना? हो हो, तुम्ही लिव्ह करू शकता. संपलं. ओके, थँक्यू. उद्या सुट्टी सर आपल्या लेक्चरला? उद्या रविवार आहे, माझीच परीक्षा आहे औरंगाबादला सेटची, मला पण जायचं. ठीक आहे, ठीक आहे. अजून कोणाला काय अडचण? तुम्ही व्हिडिओ ऑन करू शकता, तुम्हाला बोलायचं असेल तर. कोणाला काय बोलायचं असेल तर व्हिडिओ ऑन करा, दोन्ही व्हिडिओ ऑन करा तुमचा. आणि हा बोला मोहन. नाही काहीच नाही सर. बर बर. आदिती, आखाडे, नम्रता, फरदीन. ओके, चालतंय, असं काय हरकत नाही. तुम्ही इतरांना पण हेल्प करा, मदत करा. सर आओ सर, मोल नाही का जॉईन आपल्याला? कशाच? आओ सर मोल, विकास आओ सर मोल. औसल मोर? हा काय असत ते काय? या जो हा विकास किस आवाज नाही आला. नम्रता काय सांगायचं? आवाज नाही. ठीक आहे, तर अजून आपण आपलं लेक्चर इम्प्रोवाइज करू. तुमचे सगळे प्रश्न आपण त्या ठिकाणी सॉल्व करू. हॅलो. हा हा बोला सर. मी काय म्हणतो, आजच्या लेक्चर पीपीटी भेटेल का? आवाज आवाज येत नाही. आवाज नम्रता आखाडे सांगा मी आज. हॅलो. हा बोल मोहन. हॅलो. हा बोल. हा सर, म्हटलं आजच्या लेक्चरची पीपीटी वगैरे भेटेल का? आजच्या लेक्चरची पीपीटी ही लिंकच मिळेल ना आजची युट्यूबला? हा युट्यूब वर डायरेक्ट लिंकच मिळून चालेल. युट्यूब वर काय टाकायचं? माझं नाव टाकायचं. काय नाव आहे माझं? डॉक्टर मिलिंद. डॉक्टर मिलिंद व्ही गायकवाड टाकायचं युट्यूब. हा डॉक्टर मिलिंद व्ही गायकवाड. युट्यूबला गेलं की मग ते लेक्चर आहे बघून. हो, आता हे अपलोड तिकडेच झालेलं आहे. हे थोडं संध्याकाळी बघा जरा, आज आज थोडी गडबड आहे, थोडं उशिरा पहा. ओके, त्याच्या अगोदरचे मिळतील तुम्हाला खूप. ठीक आहे, थँक्यू. तुम्ही फोन करा वैयक्तिक मला, आपण बोलू. ठीक आहे, थँक्यू.